प्रत्येक जिल्ह्यात असलेले तालुक्यात असलेले जेवढे असतील त्यांनाही आम्ही त्यांना सांगू की आज एकता परिषद जर वरच्या लेवलला चांगलं काम करत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही सगळं तन मन धनाने झोकून देऊन आम्ही तुम्हाला सहकार्य करू. जी संधी दिली आयोजकांनी बोलण्यासाठी त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पण त्या संतांची जयंती करणे संतांची सरकार दरबार आहे, तर सरकार दरबार आपल्या समाजाच्या नावाने काहीतरी निर्माण झाले पाहिजे. मी भाऊसाहेब भावने, आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे नेते या ठिकाणी भोई समाज एकता परिषदेच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहोत. महाराष्ट्रातील समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही महाराष्ट्रातल्या संपूर्ण संघटनांनी इथं सर्व संघटनांचं एकत्रीकरण करून भोई समाज एकता परिषद या नावाचं महाराष्ट्रातलं सर्वोच्च संघटन निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज एक राज्यव्यापी परिषदेचं आम्ही आयोजन केलं होतं. या या सभेमध्ये माननीय प्रकाशजी लोणारे हे राष्ट्रीय नेते आहेत, माननीय गजाननजी साठोटे तथा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या संस्था व संघटना यांनी सहभाग नोंदवला आणि एकमतानं बहुमतानं एकत्रितरित्या शासनाच्या विरोधात जिथं जिथं आमच्या समाजावर अन्याय होईल, मग मच्छीमाराचा अन्याय असो, आरक्षण असो, कुठेही समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा भोई समाज एकता परिषदेच्या माध्यमातून त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यात येईल. प्रकाश लोणारे, महाराष्ट्रातल्या भोई समाजाला महाराष्ट्र राज्य भोई समाज एकता परिषद या बॅनरखाली संघटित करून त्यांना पूर्ण राज्यव्यापी आगामी कार्यक्रम देण्याच्या साठी आज ह्या औरंगाबाद नगरीमध्ये ही बैठक होत आहे. मराठवाड्याच्या या औरंगाबाद शहरामध्ये अनेक क्रांतिकारी सामाजिक घटना झालेल्या आहे आणि त्याची पुनरावृत्ती भोई मच्छीमार समाज जो राज्यामध्ये ओळखला जातो त्या मच्छीमारांना त्या भोई समाजातल्या अडीअडचणींना योग्य असं प्लॅटफॉर्म निर्मिती करण्याकरिता आज राज्यातील जे प्रमुख लोक आहे भोई समाजाचे मच्छीमार चळवळीतले सर्व नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी यांना या ठिकाणी बोलवून त्यांना योग्य असं मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करीत आहोत. मी गणेश सपकाळ, राणा नाशिक. आज एकता परिषदेच्या निमित्ताने आम्ही सर्व भोई समाजाचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील सर्व एकत्र आलेलो आहोत. भोई समाजाच्या उन्नतीसाठी ज्या काही संघटना, दले, इतर ज्या संस्था काम करतात सर्वांनी एकत्र येऊन परिषदेच्या अंतर्गत काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि परिषदेच्या माध्यमातून भोई समाजाचे काही प्रश्न असतील हा सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो. समाजाचं एकत्रीकरण कशा पद्धतीने व्हावं आणि त्याची नियमावली कशी असेल अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये आज एकत्रितपणे बघितल्या गेल्या. सर्व त्याची नियमावली, त्याबद्दल माहिती आणि समाजाच्या प्रतिक्रिया, समाज बांधवांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आज बघितल्या गेलेल्या. यापुढे काही आंदोलन वगैरे? हा, जर यापुढे काही आंदोलन करायचे असतील तर समाज म्हणून एकत्र येऊन आम्ही आंदोलन करणार आहोत, संघटना म्हणून नव्हे. संघटना जर म्हणून जर केलं तर त्या आंदोलनाला काही दिशा राहत नाही. तर आज परिषदेच्या अंतर्गतच सर्व आम्ही सर्व मिळून सर्व संघटना मिळून आंदोलन करू जेणेकरून ते यशस्वी होईल. कधी आंदोलन याच्या पुढे मतलब केले होते का? याच्या आधी भरपूर आंदोलनं झाली आहेत परंतु ते संघटनांच्या अंतर्गत झाल्यामुळे सरकार दरबारी त्याचा पाहिजे तेवढा इफेक्ट होत नाही कारण ते वैयक्तिक स्वरूपात आंदोलन वाटतं. तर आता समाज म्हणून आमचं आंदोलन पुढची दिशा आणि दशा ठरवणार आहे. या सरकारबद्दल तुमचं मत? सरकारबद्दल आमचं मत निश्चितच असं काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाही. जसं आमचं मत जे मागचं सरकार होतं किंवा ते हे सरकार आहे, आम्हाला सरकार त्याही सरकारकडून अपेक्षा होती आणि याही सरकारकडून अपेक्षा आहे. सरकारच्या विरोधात आमचं कुठलं काही विषय नाही. माझं नाव गजानन रामकृष्ण साठोटे. भोई समाजातील अनेक प्रकारच्या न्याय हक्कासाठी संस्था ह्या तयार झालेल्या आहेत परंतु न्याय हक्कासाठी अनेक संस्थांच्या माध्यमातून विभाजन झाल्यामुळे याला एकत्रीकरणाची भूमिका अद्यापपर्यंत न आल्यामुळे आज औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्राच्या याच्यातून जनजागृती करून महाराष्ट्राच्या याच्यातून भोई समाज राज्यव्यापी एकता परिषद, आमच्या या भोई समाजाची ही पहिली परिषद आहे. या एकता परिषदेच्या माध्यमातून ध्येय आमचं एकच आहे की संबंध समाज हा एकत्र यावा
आणि एकता परिषदेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये कुठलाही अन्याय आणि कुठली भूमिका झालेली असेल तर एकता परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी सरकार दरबारी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि समाजाला एकता परिषदेच्या वतीनं न्याय मिळवून देण्याचं आजची ही पहिली बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय भोईराज. Watch Aurangabad Updates News. Watch, like, subscribe, share.